नमस्कार आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता राज्यातील सर्वच पक्षांनी विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना गळाला लावण्याचं सत्र सुरू केलं आहे आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठी आघाडी घेतली असून आतापर्यंत भाजपच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षात घेऊन भाजपला हादरे देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवात केली आहे मात्र यामध्येच आता भाजपला मोठा खिंडार पडला असून राष्ट्रवादीने थेट भाजपच्या केंद्रीय सदस्यालाच पक्षात घेऊन भाजप पक्षाबरोबरच भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना देखील मोठा धक्का दिला आहे दरम्यान चोपडा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हा पक्षप्रवेश सोहळा पार पाडला यावेळी या सोहळ्यात भाजपचे केंद्रीय सदस्य घनश्याम अग्रवाल यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आणि नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे दरम्यान कार्यक्रमात माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती माजी मंत्री गुलाबराव देवकर माजी मंत्री सतीश पाटील माजी आमदार मनीष जैन जिल्हाध्यक्ष रवींद्रभैया पाटील माजी आमदार कैलास पाटील त्याचबरोबर माजी आमदार दिलीप सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे दरम्यान भारतीय जनता पक्षामध्ये माझी घुसमट होत होती त्याचबरोबर एकनाथराव खडसे यांच्यासोबतच मी राष्ट्रवादीमध्ये जायला पाहिजे होतं परंतु त्यांनी काही काळ थांबवण्यास सांगितलं होतं मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली आहे नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच